सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। महाराष्ट्रामध्ये डान्स बारची चमचम पुन्हा सुरू होणार आहे, मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीने ही काळा दिवस असल्याची खंत आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी व्यक्त केली आहे। Dance bars have been permitted to operate and the court has expressed its opinion that hopefully now the licenses will be given. So various conditions like that the dance bar should be 1 kilometer away from any educational or religious institution has been held to be unconstitutional and unreasonable because the court has felt that in a city like Bombay it would not be possible for the bars to exist if this condition is kept. डान्स बारला पुन्हा परवानगी मिळणं हा महाराष्ट्राच्या दृष्टीने काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी व्यक्त केली। हा निर्णय म्हणजे राज्य सरकारच्या कर्माची फळं असल्याची टीकाही पाटील यांनी केली। याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून कायदा करण्याची मागणी करणार असल्याचं स्मिता पाटील यांनी सांगितलं आहे। सुप्रीम कोर्टाकडून महाराष्ट्रात डान्स बारला परवानगी मिळाली, त्यामुळे महाराष्ट्रात डान्स बारचा मार्ग खुले होण्याचे अनेक मार्ग रिकामे झालेत। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर स्मिता पाटील यांनी खेद व्यक्त केला। स्मिता पाटील म्हणाल्या, राज्यातील गुन्हेगारीला आळा बसावा आणि वाम मार्गाला लागणाऱ्या तरुण पिढीला वाचवण्यासाठी आर आर आबांनी डान्स बार बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता। आज पुन्हा डान्स बारला परवानगी मिळते ही बाब खेदजनक आहे। आज सुप्रीम कोर्टाने जो निर्णय डान्स बारबंदीवरती दिला, खरं तर हा अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल आणि महाराष्ट्राचा आजचा काळा दिवस म्हणावा लागेल, कारण आज डान्स बारबंदी उठली आणि परत डान्स बारबंद होऊन चालू झालेली आहे। डान्स बार खरं तर ही दुर्दैवी गोष्ट आहे। माननीय आबासाहेबांनी जेव्हा हा निर्णय घेतला होता तेव्हा आबांचा कडे महाराष्ट्राचं गृह खातले होतं आणि तेव्हा गुन्हेगारी कशामुळे घडते याचा जेव्हा अभ्यास आबा करत असताना तेव्हा त्यांच्या नजरेत एक गोष्ट आली की 40% गुन्हे हे डान्सबारमुळे होत आहेत। त्यावेळेस आबाने निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये डान्सबार बंद झाले पाहिजेत, कारण एक केस घटना आबांच्या समोर आली तेव्हा महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईमधली ती घटना होती की नवी मुंबईमधला एका तरुणाने स्वतःच्या आईचा खून करून ते सोनं विकून त्याचे मिळणारे पैसे हे डान्सबारवरती उधळलेले होते आणि काही लोकांनी सावकारी कर्ज काढून त्या मिळणाऱ्या पैशातून डान्सबारवरती पैसे उधळले आणि ते पैसे परत देऊ शकणार नसल्यामुळे काही लोकांनी आत्महत्या केल्या। ह्या घडणाऱ्या घटना आबांना व्यतीत करत होत्या। त्यावेळेस आबांनी निर्णय घेतला की आपण महाराष्ट्रामध्ये डान्सबार बंदी करायची आणि हा निर्णय जेव्हा आबासाहेबांनी विधानसभेमध्ये मांडला तेव्हा सर्वच पक्षांनी आबांना सपोर्ट केला आणि अतिशय चांगला धाडसी निर्णय त्यावेळेस झाला। पण आबांच्या पक्षात डान्स बार परत चालू होत आहे हे खरं तर सरकारचं कर्माची फळं, सरकारचं अपयश म्हणावं लागेल, कारण सरकारनी ज्यावेळेस कोर्टामध्ये सुनावणी असायची त्यावेळेस सरकारकडून असणारा वकील त्यावेळेस गैरहजर असायचा। दुसरी गोष्ट म्हणजे सरकारनी 2016 जो कायदा केला तो कायदा चुकीचा केला, जर तो कायदा रद्द केला तर आज महाराष्ट्रामध्ये डान्स बार बंदी परत आहे तशी राहील। पण माझी अशी विनंती आबांची लेख म्हणूनच नव्हे तर महाराष्ट्राची एक नागरिक म्हणून माझी राज्य शासनाला मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की 2016 जो कायदा केला तो कायद्यात बदल करावा, तो कायदा रद्द करावा आणि महाराष्ट्रामध्ये डान्स बार बंदी परत आणावी। डान्स बार्स हॅव बीन परमिटेड टू ऑपरेट and the court has expressed its opinion that hopefully now the licenses will be given. So various conditions like that the dance bar should be 1 kilometer away from any educational or religious institution has been held to be unconstitutional and unreasonable because the court has felt that in a city like Bombay it would not be possible for the bars to exist if this condition is kept. So that has, and also an important condition which has been upheld is that the dancers have been allowed to be directly given tips because that's a part of their livelihood. So even that has been struck down by the court and this right that they can be directly tipped by the customers has been accepted. And also that where the dances are happening, alcohol can be served, even that condition the court has upheld. In fact, there was a condition that there would be a segregation between the area where the dance is held and where alcohol is served. So that the court has struck down. And like I said, the court has expressed its opinion that now the licenses should be given from 2005. On some pretext or the other, licenses are not be given. So the court feels that now with all these clarifications and some of the conditions which according to us were an indirect ban going away,
नाऊ दीज बार्स कॅन ऑपरेट. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.